कर्नाटक राज्यातील गदग जिल्ह्यात असलेल्या गजेंद्रगड या किल्ल्याची आज आपण माहिती बघणार आहोत. हा किल्ला व हे गाव गदग शहरापासून 55 किलोमीटर अंतरावर आहे. हा किल्ला 643 मीटर म्हणजेच 2110 फूट उंच असलेल्या डोंगरावर बांधलेला आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आपले सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्नाटक राज्यात हा किल्ला बांधला. हा किल्ला शिलाहार राजांच्या काळात अस्तित्वात होता असे उल्लेख आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याची डागडुजी करून त्याला भक्कम बनवले. सरसेनापती संताजी घोरपडे यांचा गड म्हणजेच हा गजेंद्रगड. हा किल्ला बदामीच्या पश्चिमेला 28 मैलांवर असून पूर्वी हा भाग मुधोळ येथील घोरपडे घराण्याच्या ताब्यात होता. हा किल्ला शिवरायांनी बांधलाय. तसेच तिथून जवळच असणारा उंचगिरी हा दुसरा किल्ला दौलतराव घोरपडे यांनी 1688 साली बांधला. 1786 ते 1787 या काळात मैसूर मराठा यांच्यामध्ये युद्ध झाले व गजेंद्रगड येथे या दोघांमध्ये तह झाला. या किल्ल्याच्या पायथ्याशी घोरपडे यांचा मोठा वाडा देखील आहे. या किल्ल्यांमध्ये लांब लचक व भव्य तटबंदीमध्ये 15 ते 20 बुरुज आजही सुव्यवस्थित दिसतात. हे बुरुज गोलाकार आकाराचे आहेत. किल्ल्याचे प्रवेशद्वार भव्य व भक्कम असून ते गोमुखी घाटणीचे आहे. या प्रवेशद्वारावर 5 मस्तके असलेल्या सापाची आकृती कोरलेली आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ हनुमानाचे छोटे खानी मंदिर आहे. तसेच या किल्ल्यात 1 दर्गा 1 मशीद आणि 1 शंकराचे मंदिर आहे. हे शंकराचे मंदिर कालेश्वर मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. या किल्ल्यावर असलेले बालेकिल्ल्याचे काही बुरुज आजही ताटमानेने उभे दिसतात. मराठ्यांच्या इतिहासाची शान वाढवणारा हा किल्ला व घोरपडे यांचा वाडा आपण आवर्जून बघितलाच पाहिजे. मित्रांनो, तुम्ही या किल्ल्याला भेट दिली आहे की नाही हे कमेंटमध्ये नक्की सांग. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून अशाच नवीन व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.